राधाकृष्ण विखे पाटलांनी अचानक घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। महाविकास आघाडीत वर्सोवा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला, वर्सोव्याची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला, तर माजी नगरसेवक अरुण खान यांना उमेदवारी निश्चित। नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांना उमेदवारी, महाविकास आघाडीमधील ही जागा होती राष्ट्रवादीकडे, मात्र ही जागा राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेला सोडली। खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सचिन दोडके राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार, मुंबईमध्ये बोलावून एबी फॉर्म दिला, सूत्रांची माहिती। नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना गावकऱ्यांचा विरोध, प्रचार सभेत गोंधळ घालत सभा लावली उघड। लोहखंदार विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीमध्ये पेच कायम, या मतदारसंघावर शेकापचा दावा। कल्याण पूर्व मतदारसंघातून धनंजय बोराडे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी, उद्धव ठाकरे यांनी दिला एबी फॉर्म, धनंजय बोराडे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख। पंचवीस वर्षांनंतर हिंगोली विधानसभेचा दावा काँग्रेसने सोडला, हिंगोलीमध्ये असलेली काँग्रेसची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, माजी सभापती रुपाली पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी। सना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी, नवाब मलिक मानखुर्दमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता। शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे धारावी विधानसभा लढवणार, तर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांच्यासोबत होणार लढत। आमदारकीचं तिकीट देण्यासाठी 50 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना दिल्लीमधून अटक, पीएमओमधून बोलत असल्याचं सांगून मागितले 50 लाख। सुहास कांदे यांनी भुजबळांचं टेन्शन वाढवलं, येवल्यातून सुहास कांदेंनी घेतला अपक्ष अर्ज, कांदेंकडून भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न। अबू आझमी यांनी शरद पवारांची भेट घेऊन केली 5 जागांची मागणी, महाविकास आघाडीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी।